चोवीस फेब्रुवारीला होणारी स्कॉलरशिप परीक्षा पाचवी आणि आठवी या परीक्षेची वेळ बदलली जाणार आहे किंवा ही परीक्षा पुढे ढकलली जाणार आहे याबद्दल या आठवड्यामध्ये खूप चर्चा आपल्याला ऐकायला मिळाली असेल तर मित्रांनो चोवीस फेब्रुवारीला होणारी परीक्षा ही चोवीस फेब्रुवारीलाच होईल फक्त परीक्षेचा वेळ थोडा बदललेला आहे आणि परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये नेमका काय बदल झाला आहे याबाबतचं पत्र परीक्षा परिषदेकडून आत्ताच आपल्याला मिळालेलं आहे आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून मिळालेल्या पत्रानुसार नवीन वेळ ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल तर या पत्रामध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की चोवीस फेब्रुवारी रोजी सैनिक विद्यालयाची पण परीक्षा असल्यामुळे स्कॉलरशिपच्या परीक्षेची वेळ बदलण्यात आलेली असून नवीन वेळ पहिला पेपर दुपारी एक ते अडीच वाजेपर्यंत असेल तर दुसरा पेपर हा साडेतीन ते पाच या वेळेमध्ये होईल आणखी एकदा सांगतो स्कॉलरशिप पाचवी व स्कॉलरशिप आठवी ही परीक्षा चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस याच रोजी होईल पहिला पेपर एक ते अडीच आणि दुसरा पेपर साडेतीन ते पाच या वेळेमध्ये होईल तर सर्व विद्यार्थ्यासाठी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण जर पाचवी आणि आठवी स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम पूर्ण केला असेल तर आपणास आता गेस प्रश्नाची आवश्यकता आहे आणि परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे गेस प्रश्न असतील कोणते प्रश्न आणि कोणत्या ट्रिक्स वापरल्या तर लवकरात लवकर सोडवता येतील याबद्दलचे पाचवी आणि आठवीचे सर्व व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहेत सर्व व्हिडिओ पहा नक्कीच तुम्हाला परीक्षेची दिशा आणि गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये शंभरपैकी शंभर म्हणजेच गणित आणि बुद्धिमत्तेचे एकूण दोनशे गुण मिळण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि सरावासाठी मार्गदर्शक तुमचा नक्कीच आत्मविश्वास वाढेल ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट